आणि कप्पांबद्दल. तिकडे पुण्यातही भारत पाकिस्तान मॅचच्या पूर्वी मोठा उत्साह पाहायला मिळतोय. लहान मुलांनी मॅच पाहण्याचे वेगवेगळे प्लॅन्स केले आहेत. पीवायसी मैदानावर जल्लोष अनुभवायला मिळतोय. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वच मैदानांवर पुन्हा एकदा खेळ सुरू झाले आहेत, उत्साह सुरू झाला आहे. आमच्या प्रतिनिधीनं इथल्या उत्साहाचा आढावा घेतला आणि या तरुणांशी गप्पा मारल्या. क्रिकेटमध्ये धर्मयुद्ध समजला जाणाऱ्या भारत पाक क्रिकेट मॅचसाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत. आता आपण पीवायसीच्या ग्राउंडवरती आहोत. आपल्यासोबत ही सगळी बच्चे कंपनी आहे, बाकीचे मुलं तर खेळतायतच. आपल्याला माहिती भारत पॅक मॅच म्हणलं की कसं एकदम त्याला धर्मयुद्धाचं स्वरूप येतं. हे आपले जे फॅन्स आहेत क्रिकेटमधले, क्रिकेटचे भारतातले आणि पाकिस्तानमधले, एकदम आन की बान असा तो सगळा विषय असतो. त्यामुळे हे बच्चे कंपनी निश्चित एक वेगळा आनंद घेतील या मॅचचा. मला सांग कसा आहे उत्सव, आता उद्याची मॅच कशी एन्जॉय करणार तू? आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत आणि भारतला सपोर्ट करू. सपोर्ट करू. तुझा आवडता प्लेअर कुठला? विराट कोहली. विराट कोहली. तुझा? रोहित शर्मा. रोहित शर्मा. तुझा? हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या. तुझा? विराट कोहली. विराट कोहली. तुझा? एम एस धोनी. एम एस धोनी. तुझा? विराट कोहली. तुमची मॅच कशी हवी? अटीतटीच व्हावी की एकदम एकतर्फी हवी? तुमची काय इच्छा? अटीतटीत झाली तर मजा येईल खूप आणि इंडिया जिंकावी असाच आमचा प्रयत्न. तुम्ही काय काय प्लॅन केले उद्याची मॅच बघण्यासाठी? आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मॅच बघण्याचा प्लॅन केलेला आहे. कुठे करणार? इथंच की तुमच्या घरी? घरी. शेअर कोणाला करणार? कुठल्या प्लेअरला स्पेसिफिकली? कुठल्या तुझ्या आवडीच्या प्लेअरला? हो. एन्जॉय करणार मॅच? हो खूप. खर तर ही मुलं थोडं बोलायलाही करतात. आता हा एकदम उत्साही दिसतोय. मला सांग, धोनी मेंटोर आहे भारतीय क्रिकेट टीमचा उद्याच्या मॅच साठी, भारत पाक साठी कसा फायदा होईल धोनीचा? त्याला सगळ्यात जास्ती फायदा विराट कोहलीला होईल. तरी एम एस धोनीची प्रत्येक जी हे असते, मिस्ट्री असते, ती जे एक एक जेव्हा तो सांगत जाईल विराट कोहलीला, विराट कोहलीसाठी एक गोल्डन चान्स असेल. आणि तो जेव्हा विराट कोहली जेव्हा त्या धोनीच्या जागेवर पोहोचेल, तेव्हा विराट कोहली बाकीच्या फ्युचर कॅप्टनसाठी ती हेल्प करू शकेल. स्ट्रॅटजी जास्ती काही नाही, पण आता टीम मध्ये एवढे एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आपल्याकडे आणि आपण कधी हरलो नाही. पाकिस्तानवर प्रेशर जास्ती असणार आहे आणि आपले प्लेयर्स म्हणजे प्रेशर चांगले हँडल करतात, त्यामुळे ते जिंकतीलच उद्या. प्लेयर कुठलाही चांगला खेळू, पण इंडिया जिंकली पाहिजे हे जास्ती मेन. कोण चालेल तुला, कुणाकडून अपेक्षा आहेत उद्या? मला वाटते रोहित शर्मा कृष्ण म्हणजे चांगला परफॉर्मन्स करतो. रोहित शर्मा उद्या रन्स करेल. सगळ्यांची अपेक्षा आहे की वन साइड मॅच होऊ नये. तू काय सांगशील उद्या, तू काय तयारी केली मॅच उद्या बघण्यासाठी? उद्या मॅच बघण्यासाठी सगळे एकत्र घरी पाहिजेत आणि एकत्र एन्जॉय करून मॅच बघायला पाहिजे. घरची सगळ्यांना आवडतं क्रिकेट? हो. उद्या तुझ्या घरात कसं वातावरण असणार आहे? माझ्या घरात वातावरण म्हणजे इंडिया इंडियाचाच आवाज येणार आहे. खालच्या अजून काहीच खाली काहीच नाही. फुल जल्लोष. फुल ऑन एकदम. सर, हे जल्लोष पाहिला मुलांचा, मुलं आताच एक्साइट झालेले तुझ्या मॅच साठी, काय तुमची तयारी कशी? नाही, आम्ही पण एकत्रच मॅच बघणार आहे. सिक्सटीनची आमची टीम आहे, सो आम्ही साईच्या घरी जाऊन मॅच बघणार आहे सगळे एकत्र. आणि ऑफकोर्स इंडिया जिंकलीच पाहिजे. एम एस धोनी असल्यामुळे जिंकणार तर आहेच आपण, हरण्याचा प्रश्नच येत नाही. आता सगळ्यांचं एकदा जल्लोष होऊन जा द्या. हे सगळी टीम आता बघितली, बच्चे कंपनी अगदी जोशात आहेत उद्याचे मॅच एन्जॉय करण्यासाठी. आणि ते पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचा आनंद, जे क्रिकेट मॅचचा आनंद, जे धर्मयुद्ध समजलं जातं क्रिकेट, खरं तर खेळाडू वृत्तीने सगळे मॅचेस घेतले गेले पाहिजेत. आपण पाहिले सगळे पुणेकर बच्ची कंपनी आहेत, त्यांचे कोच आहेत, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. विराट कोहली आणि त्याची टीम तर आहेच, पण ह्यावेळेस प्लस बोनस पॉईंट काय आहे तर धोनी त्यांचा मेंटर असणार आहे, कारण धोनीला अनुभव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.